आणि अशा एका निसर्गरम्य वातावरणात काय ते धबधबे, काय ते पर्वतामध्ये ढग घुसत आहेत, आणि आमचे मित्र शंकरराव घुटे हे काय बोलत आहेत, जणू काही की एखाद्या मदधुंद माणसाने बेधुंद होऊन बोलावं, अशा प्रकारे त्यांचं वाक्य सगळे चालू आहेत. मित्र हो, हा निसर्ग आम्हाला आनंद घेता येतोय, मध्येच सूर्य येतोय, कोवळी कोवळी किरण देऊन जातोय, सर्वत्र जिकडं पाहावं तिकडं हिरवी गार सगळे सृष्टी दिसत आहे, आणि त्या परिस्थितीमध्ये तुम्ही सुद्धा आनंद घ्या, तुम्ही सुद्धा पहा. याची देही याची डोळा, या भारत मातेत विविधतेत एकता कशी दडलेली आहे. कुठं डोंगर आहेत, कुठं दऱ्या आहेत, कुठं घाट आहे, कुठं समुद्र आहे, आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपणाला जे पाहायचंय तो आगळा वेगळा निसर्ग, नयनरम्य निसर्ग. खरं म्हणजे आम्ही आमचाच हा निसर्ग पाहू शकलो असतो, कदाचित आम्ही आमच्या मैत्रिणीला मित्राला घेऊन सुद्धा आनंद लुटू शकलो असतो, पण आम्हाला वाटतंय या जगातील सर्वच जण आमचे मित्र आहेत, सर्वांमध्ये देव आहे, आणि सर्वांनी हे पाहायला हवं. जेव्हा आम्ही चिपळूण वरून कराडकडे निघालो, असे अनेक दृश्य अनेक देखावे याची जेही याची डोळा आम्ही पाहत आहोत, आणि हे पाहत असताना आम्हाला तुम्हाला सुद्धा विनंती करायची आहे, बघा 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 बघा, काय ते ढग, काय ते धुकं, कशा पद्धतीने ढग तिथं पर्वताला ठोकत आहेत, जणू काही की मुसंडे मारत आहेत, जणू काही की मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न करत आहेत, आणि अशा एका परिस्थितीमध्ये आपण आनंदाची डोही आनंदी तरंग. आनंद कशात मिळतो? आनंद संगीतात मिळतो. आनंद कशात मिळतो? आनंद निसर्गात मिळतो. आणि मध्येच आमचे शंकररावजी घुटे हे भीती व्यक्त करत आहेत, वरून जर एखादा दगड पडला तर, आणि याचबरोबर बघा ते घोंगडं पांघरून मामा शेतात निघालेले आहेत, कशा प्रकारचं शेती करतात, कशा प्रकारचं वातावरण आहे. बळी राजा हा खरा राजा हा या ठिकाणी निघालेला आहे, त्याला काय नो टेन्शन नो बॉदरेशन. आणि आम्ही त्यांना आता बोलणार आहोत, मामा थोडं इकडं यावं, काय चाललंय देवा? आम्ही देवा नाही, देवाचा अवतार तुम्ही आहात. आम्हाला तुमचं नाव काय? अविनाश पांडुरंग कदम. गाव कोणतं? नेचल. नेचल नेचल. आता ही घोंगडाला हे काय लावलंय तुम्ही? एक तार छत्री तार होती ना, ती वाकून लावली निष्पडू नये म्हणून. बर बर. आणि हे कमरेला काबर बांधलंय? आखरी पाळी आहे. अरे बापरे, त्या कशासाठी? हे शेती कुटुंब करायला, किंवा आपला जीवाणू काय आलं ते आपण काय करणार शेवट. बरोबर आहे, बरोबर आहे. तुमचं वय किती आहे? वय आता 70 आहे देवा. 70 आहे. मुला बाळा किती आहे? तिघच नाही. कामाचे काही कामाचे नाही, निवडत घे. आणि काय राहते? माल मारून फिरणारे आणि तंबाखू खाणारे पोरं आहेत. तर तुमचं नाव काय म्हणला? अविनाश पांडुरंग कदम. अविनाशराव कदम कदम बडा आहे जा. आणि पांडुरंगाच्या पोटी अविनाश जन्माला आले, आणि आम्हाला तुम्हाला भेटून खूप खूप आनंद झाला. आम्ही तुमचा मनपूर्वक मराठवाडा नेता फेसबुक मध्ये स्वागत करतो. तुम्हाला सुख समाधान लाभो, आणि देवाच्या दयेनं सगळं काही चांगलं हो. मध्येच सूर्याची कोवळी किरण येत आहे, ते आपल्या डोक्यावर केस असणाऱ्याला दिसत नाहीत, पण टक्कल सुद्धा आमच्या शंकररावजीचा चमचमा रे चमचमा, चमचमा रे चमचमा, वास सुटला घमघमा, अशा प्रकारचं एक सुंदर मस्त वातावरण आहे. तर चला मामा मिठी मारूया, आनंदाची डोही आनंदी तरंगा. जय हिंद, जय भारत, जय जवान, जय किसान. धन्यवाद.